हनीफ दुंडी पठाण गाव गोटकिंडी काय बऱ्याच वरी झाले इथं आम्ही गणपती बसवतो आणि गणपतीवर मोहरम आला तर मोहरम पीर एक जागीच बसवतो आम्ही आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहे एकामेकाला सहभाग करतो आणि एकमेक आम्ही एकत आहे. कशामधील राहतात इथं कशा गोंधळ सण कसे साजरे करतात हिंदूचे मुस्लिम सण? आम्ही दिवाळी सण करतो पाडवा सण करतो मोहरम सण करतो आणि गणपती बी काय गणपती बी आम्ही सेवा करतो आम्ही सगळी एक आहे. न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौक हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मंडळाचा मी संस्थापक सदस्य आहे. हे मंडळ आम्ही 1980 साली स्थापन केलं. त्यावेळी वर्गणी म्हटलं तर 4 आणे 8 आणे अशा पद्धतीने आम्ही गोळा करून हे मंडळ स्थापन करून आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. सदर मंडळ हे आम्ही हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन गेले 44 वर्षे चालवित आहोत. तसेच व्यवस्थित चाललेलं आहे. तसेच 1986 साली गणेश उत्सव आणि मोहरम हा उत्सव मुस्लिमांचा एकाच वेळी आले त्या साली सगळे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन पंजांच्याही मिरवणुका काढल्या आणि गणपतीच्याही मिरवणुका काढल्या. त्याचप्रमाणे 1961 साली आमच्या अगोदरची जी काही पिढी होती त्यांनी हा गणेश मंडळ चालू केलं होतं. 1961 साली पुण्याचं पानशेत धरण फुटलं आणि त्यासाठी प्रचंड असा पाऊस लागला होता आणि त्यासाठी पावसाचं पाणी इथं गणपतीच्या मूर्तीवरती गळा लागल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन रात्रीचं त्यांनी भर वारला निर्णय घेतला की हा गणपती मशिदीमध्ये बसवायचा. त्या सालापासून सदर गणपती आणि हा उत्सव गणेश उत्सव मशिदीमध्ये साजरा केला जातो. त्यानंतर 20 वर्षाचा गॅप पडला होता. त्यानंतर आम्ही हे हिंदू मुस्लिम कार्यकर्ते आणि सदस्य एकत्र येऊन 1980 साली हे मंडळ स्थापन केलं. या मंडळाचे सर्व कार्यकर्ते हिंदू मुस्लिम एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सगळे आम्ही कार्यक्रम साजरे करतो. तसेच सुखदुःखाच्या कार्यक्रमातही आम्ही एकमेक सामील होत असतो. अशा पद्धतीनं आमच्या मंडळाचा एकोप्याचा आदर्श भारतात नव्हे तर जगाने घ्यावा असं हे आमचं आदर्शवंत असं न्यू गणेश तरुण मंडळ झुंजारचं गोटखिंडी असं हे मंडळ आहे. तसेच या मंडळाचा गणपती आम्ही दरवर्षी विसर्जन न करता आमचं श्री सद्गुरू भारतीबाबा भजनी मंडळ आणि मठ हा इथं थोड्या अंतरावर दक्षिण साईडला आहे त्या मठामध्ये आम्ही हा गणपती यावर्षीचा ठेवत असतो. त्याची सेवा शुश्रूषा आमचे प्रकाश इंगोले हे करत असतात. तसेच दर संकष्टीला सर्व इथं कार्यकर्ते व पंचक्रोशीतील लोक तिथं येऊन आरती वगैरे करत असतात आणि हा गणपती पुढच्या वर्षी आम्ही विसर्जन करत असतो. अशा पद्धतीनं हे आमचं मंडळ एकोपा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार हे असं आदर्श मंडळ आहे.